नमस्कार, मी डॉक्टर मयुरी फ्रॉम डॉक्टर मयुरीज फिजिओथेरपी क्लिनिक. आज आपण मेटाबॉलिझमबद्दल बोलणार आहोत, म्हणजेच चयापचय. आपण नेहमी बोलतो, ऐकतो की मेटाबॉलिझम छान पाहिजे, मेटाबॉलिक रेट जास्त पाहिजे, पण हे मेटाबॉलिझम आहे काय? कारण जेव्हा जेव्हा आपण वेट मॅनेजमेंट, वेट मेंटेनन्स किंवा न्यूट्रिशन, फिटनेस या बाबतीत बोलतो, ऐकतो, त्यावेळेला प्रत्येक वेळेला मेटाबॉलिक रेट, मेटाबॉलिझम, चयापचय ह्या सगळ्या शब्दांचा आपण वापर करतो किंवा आपले हे सगळे शब्द कानावरती पडतात. पण मेटाबॉलिझम आहे काय? तर मेटाबॉलिझम ही एक प्रोसेस आहे. ही प्रोसेस अशी आहे की ज्यामध्ये आपण जे खातो, आपण जे पितो, त्याचं एनर्जीमध्ये रूपांतर करणं आणि ती एनर्जी आपल्या शरीरासाठी वापरली जाणं, या सगळ्यावरती मेटाबॉलिझम कंट्रोल ठेवत असतं. त्यामुळे मेटाबॉलिझममुळेच आपल्याला वेट मॅनेजमेंट, वेट मेंटेनन्स आणि फिटनेस हे सगळं मेंटेन करता येतं. आता या मेटाबॉलिझमच्या दोन प्रोसेसेस असतात, एक असते ॲनाबॉलिझम आणि एक असते कॅटाबॉलिझम. ॲनाबॉलिझम म्हणजे ज्यामध्ये आपल्या नवीन पेशींना तयार करण्यासाठी एनर्जी स्टोअर केली जाते किंवा नवीन टिश्यूजना सपोर्ट करण्यासाठी एनर्जी वापरली जाते, ते म्हणजे ॲनाबॉलिझम. आणि कॅटाबॉलिझम, कॅटाबॉलिझम म्हणजे ब्रेकडाऊन ऑफ एनर्जी. म्हणजेच काय? आपण ज्या ज्या हालचाली करतो, आपण ज्या मुवमेंट्स करतो, आपण चालतो, बोलतो, हसतो, खेळतो, या सगळ्यांसाठी जी एनर्जी वापरली जाते त्याला म्हणतात कॅटाबॉलिझम. आता होतं काय की 40 नंतर आपलं मेटाबॉलिझम कमी होतं, मेटाबॉलिक रेट कमी होतो. याची बरीच कारणं सांगितली जातात. त्याच्यातलं एक कारण म्हणजे 40 नंतर मसल टिश्यू लॉस व्हायला लागतो, त्यामुळे जास्त कॅलरीज बर्न करता येत नाहीत शरीराला. आणि त्याच्यानंतर अजून एक कारण असं सांगितलं जातं की फिजिकल ॲक्टिव्हिटी 40 नंतर कमी होतात, त्यामुळे सुद्धा असं होऊ शकतं की मेटाबॉलिक रेट कमी होतं. पण कारणं काहीही असू देत, महत्त्वाचं काय आहे की 40 नंतर मेटाबॉलिक रेट कमी होतो, त्यामुळे आपल्याला वेट मेंटेन ठेवायला, वेट मॅनेजमेंट करायला किंवा फिट राहायला अडचणी निर्माण होतात. त्यामुळे आपलं मेटाबॉलिझम कसं मेंटेन करता येईल हे आपण आजच्या व्हिडिओत बोलणार आहोत. पण त्याआधी आपलं मेटाबॉलिझम कमी झालं आहे हे कसं ओळखायचं याच्या सिम्पटम्सबद्दल बोलूया. सो मेटाबॉलिझम कमी होण्याची काही लक्षणं आहेत, ती म्हणजे पहिलं लक्षण म्हणजे आपलं वजन वाढणे किंवा वजन मेंटेन ठेवण्यामध्ये अडचणी निर्माण होणे. म्हणजे आपण जरी एक्सरसाइज करत असलो, आपण जरी हेल्दी डाएट घेत असलो, तरी आपलं वजन पुरेसं मेंटेन होत नसेल तर शक्यता आहे की आपलं मेटाबॉलिझम कमी झालं असेल. किंवा सतत गोड खाण्याची, साखर खाण्याची क्रेविंग होणे, स्किन ड्राय होणे, हेअरफॉल होणे, किंवा सतत आपल्याला लेस एनर्जेटिक, थकवा असं जाणवत राहत असेल, तर याचा अर्थ आहे की आपलं, याची शक्यता असू शकते की आपलं मेटाबॉलिझम कमी झालं आहे. आता 40 नंतर मेटाबॉलिझम वाढवण्यासाठीच्या काही टिप्स आपण बघूया. त्यातली टिप नंबर 1 म्हणजे प्रोटीन इनटेक वाढवा. युजली आपण जे जे खातो त्याच्यातल्या प्रोटीनसाठी बर्न करायला कॅलरीज जास्त लागतात, म्हणून असं सांगितलं जातं की आहारातलं इनटेक जे आहे प्रोटीनचं ते अराउंड 30% असलं पाहिजे. त्यामुळे प्रोटीन ब्रेकडाऊन करायला जी एनर्जी वापरली जाईल ती जास्त असेल. आणि आणखीन एक फायदा प्रोटीन इनटेकचा, तो म्हणजे आपल्याला कायम पोट भरल्यासारखं वाटतं, म्हणून प्रोटीनचा इनटेक वाढवा. दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे हाय इंटेन्सिटी वर्कआउट. कुठल्याही एक्सरसाइजनी निश्चितच मेटाबॉलिझम वाढतं, पण तो वर्कआउट जर हाय इंटेन्सिटी असेल तर त्याच्यानी अजूनच मेटाबॉलिक रेट जास्त वाढतो. आणि समजा आपल्याला दिवसभर आपला मेटाबॉलिक रेट हाय ठेवायचा असेल तर त्याच्यासाठी महत्त्वाचं आहे ते म्हणजे स्ट्रेंथ ट्रेनिंग वर्कआउट. सो ह्या सगळ्या प्रकारच्या वर्कआउट्सनी आपण निश्चितच आपला मेटाबॉलिक रेट हाय ठेवू शकतो. तिसरी टिप आपलं मेटाबॉलिझम वाढवण्यासाठी म्हणजे व्हिटॅमिन बीचा इनटेक वाढवा. कारण व्हिटॅमिन बी बऱ्यापैकी रिस्पॉन्सिबल असतं आपलं मेटाबॉलिझम कंट्रोल करण्यासाठी. त्यामुळे ज्या ज्या आहारामध्ये व्हिटॅमिन बी आहे, जसं की पालक झालं, केळी, कारण त्याच्यानंतर संपूर्ण धान्य किंवा बऱ्याचशा नॉन व्हेजिटेरियन फूड्समध्ये व्हिटॅमिन बी असतं, सो त्यांचं आहारातलं प्रमाण वाढवा. त्यानंतर आहे ग्रीन टी. ग्रीन टीमध्ये काय असतं की ग्रीन टीमुळे आपलं जे मेटाबॉलिझम आहे ते बऱ्यापैकी वाढतं. रिसर्चेस सांगतात की 4-5% आपलं मेटाबॉलिझम ग्रीन टीमुळे वाढतं. आणि सगळ्यात महत्त्वाचं आणि 5वी टिप म्हणजे ग्रेट स्लीप, म्हणजे झोप व्यवस्थित घ्या. कारण काय होतं, आपली जर झोप अपुरी झाली तर आपले जे इन्सुलिन रेझिस्टन्स असतं बॉडीचं ते डिस्टर्ब होतं आणि त्यामुळे पूर्ण आपल्या बॉडीच्या मेटाबॉलिझम बिघडतं. आणि अपुऱ्या झोपेमुळे आणखीन एक होतं, ते म्हणजे आपल्या भुकेला नियंत्रित करणारे, म्हणजेच ॲपेटाईट रेग्युलेटिंग जे हॉर्मोन असतात त्यांचंसुद्धा डिस्टर्बन्स क्रिएट होतं, त्यामुळे सुद्धा मेटाबॉलिक रेट अफेक्ट होतो.
त्यामुळे जर आपल्याला आपलं चयापचय मेटाबॉलिझम 40 नंतर सुद्धा अगदी उत्तम ठेवायचं असेल तर ह्या सगळ्या छोट्या छोट्या गोष्टींमध्ये बदल आणून बघा, निश्चित आपल्याला ह्याचा फायदा होईल. थँक्यू.